खरंतर आदित्य ठाकरे यांचा आज वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ठाणे आणि नाशिक शहरांमधून शिवसैनिक हे मोठ्या संख्येनं अयोध्येला रवाना झाले. या दौऱ्यासाठी ठाण्यातल्या शिवसैनिकांना खास ट्रेनच उपलब्ध करून देण्यात आली आहे. या शिवसैनिकांना निरोप देण्यासाठी ठाण्याचे खासदार राजन विचारे, ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के आणि शिवसेनेचे युवा नेते वरुण सरदेसाई यांच्यासह अनेक पदाधिकारीही ठाणे स्थानकावर उपस्थित होते. अयोध्येच्या दिशेनं रवाना झालेल्या शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. या शिवसैनिकांनी हलगी आणि ढोल वाजवून जल्लोष केला, तसंच जय श्रीराम अशा घोषणाही देण्यात आल्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजप खासदार ब्रजभूषण सिंह यांनी आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचं स्वागत केलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या कव्हरेजसाठी एबीपी माझाचा प्रतिनिधी वेदांत नेप हा श्रीराम जन्मभूमीत दाखल झाला आहे. अयोध्येतल्या शर्यू तीरावरच्या नया घाटवर ब्रजभूषण यांनी एबीपी माझाला खास मुलाखत दिली. राज ठाकरे या एकमेव व्यक्तीचा अपवाद वगळला तर ठाकरे कुटुंबियांपैकी कुणाच्याही अयोध्या दौऱ्याला आपला विरोध नसल्याचं ब्रजभूषण यांनी या मुलाखतीत स्पष्ट केलं. शरयू नदीच्या काठावर आपल्यासोबत खासदार ब्रजभूषण सिंग आहेत, ज्यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला होता. मात्र आता 15 जूनला आदित्य ठाकरे अयोध्येत येणार आहेत, त्याबाबत ब्रजभूषण सिंग यांना नेमकं काय वाटतं? आदित्य ठाकरे आ रहे है, 15 जून को उनका दौरा है, पूरा कार्यक्रम उनका तय है. आपने राज ठाकरे जी को विरोध किया था, लेकिन आदित्य ठाकरे का स्वागत करेंगे आप? देखिए, उस दिन तो मैं हूँ नहीं, मैं उस दिन बाहर हूँ, किर्गिस्तान जा रहा हूँ. और अयोध्या वो आएंगे, उनका कार्यक्रम बना है, इस बात का कोई विरोध नहीं है. जो स्वागत करना चाहे स्वागत करेगा, विरोध तो कोई करेगा नहीं, क्योंकि महाराष्ट्र से हम या अयोध्या वासियों का, उत्तर भारतीयों का कोई बैर नहीं है, मराठों से कोई बैर नहीं है, किसी भी राजनीतिक दल से कोई बैर नहीं है. बैर है सिर्फ एक आदमी से, और वो भी इसलिए है कि उसने खुले आम उत्तर भारतीयों को अपमानित किया है. और मैंने कोई बहुत बड़ी चीज़ नहीं मांगी थी, मैंने एक बात कहा था कि आप माफ़ी मांग लो, चले आओ, और नहीं माफ़ी मांगोगे नहीं आने दूंगा. और बाकी अब आप खेल देख ही रहे हैं, हम जानते हैं कि आदित्य ठाकरे आ रहे हैं. एक बच्चा विरोध नहीं करेगा, जिस भी मंदिर में जाना चाहे जाए, जहां भी जाना चाहे जाए, सरजू आवे जहां जाए, कोई विरोध नहीं. विरोध तो एक व्यक्ति से है जिसने उत्तर भारतीयों को अपमानित किया है. राज ठाकरे का परिवार अगर आए, उनकी माँ आवे, उनकी पत्नी आवे, उनका बेटा आवे, तो मैं अपने घर में उनको अतिथि बना सकता हूँ. स्वागत करेंगे, हाँ, उनको मैं अपने घर में अतिथि बना सकता हूँ, पूरी अयोध्या का अतिथि बना सकता हूँ, उनका भी स्वागत कर सकता हूँ, लेकिन इस व्यक्त का नहीं, जब तक माफी न मांगे. तो हे होते ब्रजभूषण सिंह, त्यांनी सांगितलं फक्त एका व्यक्तीला अयोध्येत विरोध असेल, ते म्हणजे राज ठाकरे. आदित्य ठाकरे येत आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत केलं जाईल, आणि तयारी होत असेल तर त्यांचे कार्यकर्ते सुद्धा इथे आहेत, कुठल्याही प्रकारचा विरोध त्यांना नसणार. मात्र राज ठाकरेंनी जरी आपला दौरा पोस्टपोन केला असला तरी अयोध्येला राज ठाकरे जर येत असतील तर त्याला मात्र त्यांचा विरोध असणार आहे. कॅमेरामन अरविंद वारगेसह मी वेदांत नेप, एबीपी माझा अयोध्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.